मशाली पहा चालले रूप माझा गाऊचे काळो काला जिंकतील लोक माझा गाऊचे घेऊन मशाली पहा चालले लोक माझा कोयना माझी माय होती जीवनाची साय होती खोरपोर पायदुळी तुडवायचो पोराटोरांच्या मागे धावायचो कशा कशाला कमी पडू दिलं नाही पण एक दिवस अघटित घडलं अचानक धरणाचा प्रकल्प आला आणि आम्ही मात्र खोऱ्यापासून दूर फेकले गेलो ही गोष्ट होती 62 सालची आम्ही महाळुंगे गावात आलो इथे जुन्या जाणत्या माणसांचा वावर नव्हता छोट्या नातवाची कोयने दुडुदुडू धावणारी पावलं नव्हती इथं कसं राहायचं कोयनेतून विस्थापित झाल्यावर आम्ही धडा घेतला की एकी खूप बळ असतं म्हणून असं एकटं एकटं राबण्यापेक्षा प्रत्येकाने एक दुसऱ्याचा मळा पिकवला तर जे काय पदरी पडेल ते मिळून खाऊ आनंदात राहू हे तुझ हे माझ असं भांडण कशासाठी एक दुसऱ्यासाठी काम करताना आपल्या गावाची ओढ लागली पाटाचं पाणी वाहू लागलं मळ्यात शेत डुलू लागली गावात अजून काय काय करायचं ह्याच्या चर्चा घडू लागल्या अहो पण हाताची पाची बोट सेम थोडीच असतात काही करायला गेलो की वादावादी व्हायचीच घरात संडास बांधायचा असं ठरवण्यात आलं तेव्हा मोठी चर्चा झाली बाया म्हणू लागल्या येडा की खुळा तू अरे घरात आणि विष्ठा घाणीचं साम्राज्य होईल घरची लक्ष्मी दूर जाईल पोराटोरांना बाधा होईल असे एक ना एक अनेक शंका बाय बापडे काढायचे संडासातलं सगळं मलमूत्र जात कुठ ते साचत कुठ त्याचा वापर गोबर गॅस साठी कसा करता येईल या सगळ्या गोष्टी आम्हाला कुठे ठाऊक होत्या आम्ही घरापासून काही अंतरावर संडास बांधून घेतले कारण कावीळ पोलिओ हगवण अतिसार हे सगळंच टाळायचं असेल तर ते करायलाच हवं गावात आधी प्यायच्या पाण्याला देखील लोक तरसायचे पण मग गावात आम्ही 3 विहिरी खोदल्या विहिरीत पालापाचोळा कचरा पडला तर पोरं बाळं आजारी पडतील म्हणून विहिरींवर झाकणं बसवली पाण्याचं भांडं कायम स्वच्छ ठेवायचं माठ उंचावर ठेवायचा तो रोज साफ करायचा हे सारं आम्ही आमचंच मनाशी ठरवलं एखाद्या वर्षी पावसानं दगा दिला तर काय करायचं पाण्यावर तर सारंच अवलंबून आहे
मग आम्ही हौद बांधायचे सुद्धा ठरवले। अहो तुम्हाला कोणी सांगितलं की मलमूत्रातून आम्ही बागा फुलवल्या तर तुम्ही विश्वास ठेवाल? मी त्याची तुम्हाला आयडिया सांगते। वाया जाणारं सारं पाणी आम्ही एका ठिकाणी जमवलं आणि सुक्या जागेत शोष खड्डा बनवला। त्यातला काथ्या बदलायला लागतो, त्यामुळे सांडपाणी शोषलं जातं। जी गोष्ट शोष खड्ड्याची तीच परस बागेची। घराभोवतीची मोकळी जागा आम्ही हेरली, सारं सांडपाणी बागेकडे फिरवलं, ते जमिनीत जिरवलं। या पाण्यानं ओल्या कचऱ्यानं खत निर्माण केलं। आज आमची पोरं घरची भाजी आणि फळं खातात। पाऊस किती पण जोरात आला तरी तो गावात तुंबत नाही। गावाबाहेर श्रमदानातून बनवलेली वाहती गटारं आहेत। हौदातलं पाणी, विहिरीचं पाणी बारामाही पुरतं। घरातला कचरा कुंडीतच पडतो। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकायचा हे आमच्या पोरांनाही कळतं। आज पाण्याचा प्रश्न सुटला, लाईटचाही। सहकारी बेकरी आली, ग्रामपंचायतीचं ऑफिस बांधलं, शाळा पण बांधली। म्हाताऱ्या कोताऱ्यांसाठी संध्याकाळचा कट्टा देखील आला। आज सारं चित्र पालटलंय। महिला सुद्धा मीटिंग मध्ये मोठ्या संख्येने भाग घेतात। आमची नवीन पिढी म्हणजे आमच्या सुना मुली ह्या नुसत्या शिकलेल्या नाहीत तर हुशार आणि जाणकार मुली आहेत। काही महत्त्वाचं असेल ते मंगळवारी मीटिंग मध्ये ठरतो। आम्ही साऱ्या गोष्टी समजून उमजून घेतो। आज आम्ही गावात बचत गट चालू केले, बचतीबरोबरच गृहउद्योग सुद्धा सुरू केला। त्यात पापड आणि मेणबत्ती बनवतात। कोण कोण पाहुणं लांबून लांबून गावात येतात आणि पाहणी करून जातात। मग घरच्या पाहुण्याला भुकेलं थोडंच पाठवायचं, मग या पाहुण्यांची व्यवस्थाही आम्हीच करतो। आज ना उद्या आमचा गट स्वबळावर उभा राहीलच। सरकारच्या सोयी सुविधांचा आम्ही फायदा घेतला। गावातल्या साऱ्यांनी एकीनं हे साधलं। अशक्य असं काहीच नसतं, गरज असते ती इच्छाशक्तीची आणि परिश्रमांची। आज गाव दृष्ट लागण्यासारखं दिसतंय। आज आमचं महाळुंगे गाव संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानात ठाणे जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून पुरस्कार मिळवलेला गाव। कुणी म्हटलंच होतं ना, गंगामाई पाहुणी आली,
गेली घरट्यात राहून, चूल विझली, होतं नव्हतं गेलं, घर तुटलं पण जिद्द नाही, कधी आमचा मोडला नाही कणा, एक दुसऱ्याच्या हातात हात घेऊन नुसतं लढ म्हणा। घेऊन मशाली पहा चालले लोक माझ्या गावचे, काळोकाला जिंकतील लोक माझ्या गावचे। घेऊन मशाली पहा चालले लोक माझ्या गावचे, काळोकाला जिंकतील लोक माझ्या गावचे। घेऊन मशाली पहा चालले लोक माझ्या गावचे।